सर 1962 पासून नगरकरांना उत्तम पाण्याची सेवा पुरवणाऱ्या दासी परिवाराच्या वतीने नगरकरांच्या सेवेकरता साविड नाका इथं आणखीन एक प्रशस्त दालनाची सुरुवात करण्यात आली आहे. व्ही दासी फॅमिली पान सेंटरच्या नावासह सुरू करण्यात आलेल्या या दालनाचं आमदार संग्राम जगताप आणि महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. जेवणानंतर पान खाण्याची सवय अनेकांना असते. अन्न पचनासाठी पान हे फायदेशीर ठरत असल्यानं जेवणानंतर पान खाणारे अनेक शौकीन शहरामध्ये आहेत. बडीसोप, गुलकंद, टूटी फुटी मिश्रित मसाला पान हा सर्वांनाच माहिती आहे. मात्र या व्यतिरिक्त नगरकरांच्या सेवेकरता व्ही दासी पान सेंटरनं फॅमिली पान शॉपच्या माध्यमातनं 500 अधिक विविध प्रकारचे पान ग्राहकांसाठी उपलब्ध केले आहेत. पुरुषच नव्हे तर परिवारातील महिलांना आणि मुलांना देखील पानाचा आस्वाद घेता यावा याकरता या दालनामध्ये चॉकलेट पान, ड्रायफ्रूट चॉकलेट पान, मलई मगई, मगई शाही गुलाब, राम प्यारी, गुलकंद गोळा, मलई गोळा, वैशाली बार यासह इतर विविध प्रकारचे असंख्य पान ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते नुकतंच या व्ही दासी पान शॉपचं उद्घाटन करण्यात आलं. या उद्घाटन कार्यक्रमात महापौर बाबासाहेब वाकळे, नगरसेवक संपत बारसकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. व्ही दासी पान शॉपच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत आमदार संग्राम जगताप आणि महापौर बाबासाहेब वाकळे यांनी आपल्या प्रतिक्रिया याप्रमाणे व्यक्त केल्या. नगर शहरामधील सावडी नाका या परिसरावरती व्ही दासी म्हणून दासी पान शॉप नगर शहराला सुपरिचित आहे. ते नवीन आता एक नवीन चांगल्या प्रकारचं एक दालन ने या सावडी भागामध्ये देखील सुरू केलेलं आहे. सन 1972 सालापासून नगरमध्ये एक पान क्षेत्रामध्ये याची त्यांची एक ओळख त्यांची वेगळी असल्यामुळं त्यांनी आता एक नवीन चांगल्या प्रकारचं एक सुसज्ज असं एक नवीन पान शॉप हे सावडी नाक्यावरती सुरू केलेलं आहे. दीपक्षेर यांच्या पुढाकारातून त्यांची आता एक चांगली फर्म त्यांना सुरू केलेली आहे. निश्चित त्याच्या वेगवेगळ्या शाखा ते नगर शहरामध्ये येत्या काळामध्ये सुरू करणार आहेत. त्यांनी आधी पहिली नवीन एक ब्रांच सुरू केली. त्यांना मी मनापासून या नवीन व्यावसायिक उपक्रमाला शुभेच्छा व्यक्त करतो आणि नगर शहराबरोबरच लवकर त्यांचं जिल्ह्यामध्ये त्यांचा या शाखेचा विस्तार होईल हेच मी सदिच्छा त्यांना व्यक्त करतो. दासी पान हे नगर शहरामध्ये 1972 म्हणजे दुष्काळाचं साल येते, कारण माझी जन्मतारीख पण 72 आहे. त्यामुळे त्यांनी इतक्या 50 वर्षापासूनचं त्यांचा इतिहास आहे आणि ते पान क्षेत्रामध्ये अत्यंत चांगलं नाव कमावणारे नावलौकिक कमावणारं दासी पान सेंटर आपल्या सावेडीमध्ये सुद्धा चालू होत आहे. त्याचा आनंद होत आहे आणि त्यांच्या या कार्यास शुभेच्छा. तर व्ही दासी फॅमिली पान शॉपचे संचालक दीपक दासी यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत फॅमिलीसह सर्वांनी आमच्या पानाच्या दालनात येऊन पानाचा आस्वाद घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं आहे. आमच्या वडिलांनी विठ्ठल दासी यांनी 1972 पहिली दुकान स्थापन केली. त्यानंतर 1999 ह्या सालामध्ये सावडी या भागात नवीन रूपाने ही दासी पान ही दुकान चालू केली. आमच्या दुकानाचे वैशिष्ट्य बरेच पान आम्ही स्वतः तयार केलेले आहे. बरेच पानाचे वस्तू मटेरियल हे स्वतः आम्ही स्वतः तयार करतो आणि चॉकलेट पान, मलई मगई पान हे आम्ही स्वतः डेव्हलप केले आणि गुलकंद गोळा, चॉकलेट गोळा, मलई गोळा असे विविध असंख्य प्रकाराचे पान, गुलकंद गोळा, मसाला पान, कोन पान भरपूर असे भरपूर व्हरायटी आम्ही आता डेव्हलप केलेले आहे. आणि सावलीकरांसाठी खास फॅमिलीसाठी आम्ही हे नवीन दुकान उद्घाटन केलं आहे. आज वृत्तसंपादन विभाग, ATV News, अहमदनगर.